देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथ शहराची ओळख. मात्र औंढा नागनाथ शहरातील मुख्य बसस्थानक हे समस्यांचं माहेरघर बनलं आहे. औंढा नागनाथ बसस्थानकातील हा परिसर आहे आणि बसस्थानकाच्या पुढेच देशातील 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं मंदिर आहे. मात्र या बसस्थानकामध्ये प्रवाशांना शुद्ध पाणी व सोयीसुविधा मिळत नसल्यामुळं अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. औंढा नागनाथ बसस्थानकामध्ये येण्यासाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराकडे मी आपल्याला घेऊन जातो आहे. आपण जर बघितलं तर खरं तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळूनच औंढा शहरातील नगरपंचायतीच्या हद्दीतील संपूर्ण घाण पाणी या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रवासी जे आहेत ते आपला जीव मुठीत धरून या परिसरामधून येत आहेत आणि त्यामुळं या प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औंढा शहरामध्ये येऊन या सगळ्या समस्यांवरती तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं होतं. प्रशासनाच्या विरोधात स्वतः मंत्री महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र या सगळ्या घटनेला तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी औंढा नागनाथ बसस्थानकातील समस्या जैसे ते आहेत आणि त्यामुळं या बसस्थानकामध्ये दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बसस्थानक परिसरातील समस्याला कंटाळून प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. त्यासोबतच बसस्थानक परिसरातील समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देखील या सर्व प्रवाशांनी दिलेला आहे आणि त्यामुळं आता तरी देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग म्हणून पवित्र औंढा नागनाथची ओळख आहे आणि या औंढा बसस्थानकातील समस्या सुटतात की तशाच राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.